खऱ्या अर्थानं ते सर्वपक्षीय होतं का याचा पहिला शोध घेणं गरजेचं, कारण त्यात मला वाटतं राष्ट्रवादीचे कोण म्हणते, शिवसेनेचे कोण म्हणते आणि आमचा काँग्रेसचा तर विषय, त्यामुळं इतर जे काही आपले पक्ष आहेत ते पक्षेतर हे तालुका लेव्हलचे पक्ष त्यात इन्वॉल्व्ह होते का हे खऱ्या अर्थानं शोधाचा विषय आहे. आज सगळ्यांचं प्रथमतः या निमित्तानं स्वागत करतो. मी या पत्रकार परिषदेच्या संदर्भ याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एवढंच या निमित्तानं सांगेन की जी काही विलासरावची गेली 5 वर्षाचं जो काही कारकीर्द आहे ती कारकीर्द सर्वसामान्य जनतेनं आज बघितलेला आणि म्हणूनच 2019 निवडणुकीत आज लोकांनी मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी मला निवडून दिलं. आज ज्या विधानसभेचं तुम्ही प्रतिनिधित्व केलं त्या विधानसभेच्या 5 वर्षाच्या कालावधीत आपण कोणत्या प्रकारे या विधानसभेत जत तालुक्याचे प्रश्न मांडले हे जतच्या जनतेनं जवळून बघितले. त्यामुळं गेल्या 19 ते आज अखेर 23 या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना या जत तालुक्यातल्या या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी मांडण्याचा प्रयत्न या विधानसभेच्या माध्यमातून मी केलेला. आणि ज्यावेळेस सत्तांतरण झालं आणि ईडी सरकार या ठिकाणी आलं आणि या ईडी सरकार आल्यानंतर त्या राज्याचे उद्योगमंत्री या ठिकाणी जतच्या दौऱ्यावर आले आणि विलासरावांनी त्यात आमदारांनी त्यांच्या गाडीत प्रवेश केला असं काहीतरी वक्तव्य. पण जत तालुक्याचा मी एक लोकप्रतिनिधी प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेस राज्याचा एक मंत्री आज आपल्या तालुक्यात येतो आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि माझं कर्तव्य आहे की त्याला मी त्या आलेल्या मंत्री महोदयांचं स्वागत करणं, या तालुक्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांना सांगणं, जो काही दौरा झाला तो दौरा होत असताना या तालुक्यातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज मी त्यांच्या गाडीत प्रवेश केला आणि मला त्या अडचणी या ठिकाणी मी त्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न आणि त्यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न आहे. आज जे विलासराव ज्यांची लायकी आणि त्यांची कारकीर्द आज आपण ह्या सगळ्या जनतेनं जवळून बघितली, जी काही त्यांची कारकीर्द आहे आज रोज उठून आता त्यांना ना धड बीजेपीत ना किंमत आहे ना नेते मंडळीकडं किंमत आहे आणि अशा परिस्थितीत आज ते कुठंतरी मी जिवंत आहे हा आज या ठिकाणी त्यांचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो. ज्या विलासरावने या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा जो कारखाना होता तो कारखाना देशोधडीला कोणत्या प्रकारे लागला गेला हे सुद्धा जवळून सगळ्यांनी बघितलं. आज ज्या शिवाजी महाराज पुतळ्यांचं उद्घाटन अनावरण झालं आणि त्या अनावरणासाठी तो पुतळा गेली वर्षभर आज या ठिकाणी म्हणजे पुतळा बसलेला असताना सुद्धा आज तो त्याच्यावर झाकून ठेवण्यात आला होता आणि ह्या महाशयांनी काय सांगितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज नितीन गडकरी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे असं सांगितलं. पण शेवटला येऊन जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी बोलवूनच उद्घाटन केलं म्हणजे याच्यातून त्यांची पक्षात काय किंमत आहे हे या ठिकाणी दिसून येतं. ज्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची ह्यांनी भेट घेतली त्यांनी ह्यांची भेट घेऊन त्यांचं येण्यास स्पष्ट नकार दिलेला हे कुठं ते सांगत नाही, पण तो त्यांचा जो केविलवाना प्रयत्न ह्याच या ठिकाणी फसलेला आपल्याला दिसतोय. आणि प्रशासनाच्या विरोधात काहीतरी बोलायचं आणि लोकप्रतिनिधींवर टीका करायची मी आतापर्यंत कुठल्याही
प्रशासकीय अधिकाऱ्याला कुठेही पाठीशी घातलेलं नाही. आणि याच्या आधीच्या काळात त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं ते टक्केवारीसाठी होतं का कशासाठी होतं ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी जत तालुक्यातली जाणते. आज ज्या पद्धतीनं त्यांनी विधानसभेत पोलीस स्टेशनच्या बाबतीत प्रश्न केला आणि पोलीस स्टेशनच्या दबाव तंत्र या ठिकाणी त्यांनी या निमित्तानं केलं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जे काही आंदोलन झालं ती त्यांची बी टीम घेऊन या ठिकाणी आज आरोप प्रत्यारोप करण्याचा एकमेव हा त्यांचा या निमित्तानं उद्योग चालू. मी म्हणतो की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या तालुक्यातनंच आमदार होऊन गेले खाडे साहेब, त्यांच्या काळातलं जी काय म्हणतात ना काय चावी ती ह्यांच्याकडेच होती, त्यावेळेस टक्केवारी काय कशी होती काय होती ही माहिती आहे. त्याच्यानंतर मधुकर कांबळे साहेब आमदार होऊन गेले, त्यांच्यात बी काय त्यावेळेस टक्केवारीला धनी कोण होतं हे जनतेला सगळ्याला माहिती आहे. आणि स्वतःच्या त्यांच्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशन महसूल जलसंधारणच्या लोकांच्याकडनं जे काही टक्केवारीसाठी काय झालं सगळ्या जनतेला जगमधल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ज्या आज जे जनतेनं आज माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी टाकली या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याचं आज मला जो जनतेनं मोठ्या प्रमाणावर हे दिलं त्याला साजेसं काम या 3 वर्षाच्या काळात मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यामुळं जनता ही जाणते की कोण काय कसं, त्यामुळं जास्त याच्यावर न बोलता त्याच्यात आणि वेळ आली तर व्यवस्थित बोलू त्याच्यात. आता त्याच्यात आणखीन एक विषय घेतला होता मला वाटतं त्यांनी 29 गावांच्या काय सामूहिक पाणीपुरवठा प्रादेशिक त्या योजनेला पहिल्यांदा मी विरोध केला आणि जर मी विरोध केला नसता तर ती आज योजना झाली असते. मी ह्या विरोध करण्यासाठी त्यावेळेस तत्कालीन आमचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात 2 वेळा बैठक लावून ह्याला विरोध केलेला आणि त्याचबरोबर जवळजवळ जिल्हा परिषदेला 3 वेळा मिटिंग लावून आज या ठिकाणी ह्या योजनेला मी विरोध केला. त्याचबरोबर तालुकास्तरीय 3 ते 4 बैठका झालेल्या, त्यात प्रत्येक सरपंच त्याच्यानंतर ग्रामसेवक यांना बोलून सुद्धा त्यांचा सुद्धा विचार या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं विरोध या 29 गावाला विरोध केलेला. आणि आज तो मुद्दा मिळाल्यानंतर उगाच काहीतरी मी तालुक्यासाठी करतोय हा केविलवाना प्रयत्न हा विलासरावांनी थांबव. त्यातून मिटिंग लावून या ठिकाणी या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळा तरी ज्यावेळेस माझ्याकडे तक्रार केलं तर त्यावेळेस मी प्रशासनाला स्वतःच जाऊन तहसीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. आज मला सांगा ज्या महसूल विभागाकडं जे आज काल कोसारीत जे घडलं ते आज 2019च्या आधी ह्याच केसेस जवळजवळ 1700 ते 1800 केसेस आज ह्या पेंडिंग होत्या. आज त्याचा बॅकलॉग आज ते पूर्ण करून आज फक्त साधारणतः 300 केसेस 300च्या आसपास हे केसेस एवढा या ठिकाणी या रस्त्यांच्या आणि याच्या बाबतीतच आज निकाली लावलेला. तहसीलकार्यालयामध्ये कितीतरी रस्त्याचे जे केसेस आहेत तशाच पेंडिंग आहेत. रेशन कार्डच्या बाबतीमध्ये जे आहेत सगळ्या तक्रारी तिथं पण आहेत, तिथं लोकांना सेवा मिळत नाही. बाकी जर तहसीलदारला कॉमन भेटत नाही, पोलीस स्टेशन एक मिनिट पोलीस स्टेशनला जर गेलं तर पोलीस स्टेशनला 1 NC दाखल करायला 2 ते 4 तास लागतात आणि जरी 8 NC दाखल करून घेतली तर जी काही बी ठरवणार पुढची जी काही यंत्रणा आहे ते अतिशय म्हणजे त्याला काय प्रत्येक टायमाला म्हणजे त्याला पुढाऱ्याकडे नेत्याकडे गेल्यानंतरच काम होतं हे या 1-2 वर्षामध्ये फॅक्ट आहे. हे आता तुमच्याकडनंच मला कळते पण जिथं जिथं अशा काही तक्रारी जर तुमच्याकडं येत असतील तर आमच्या कानावर झाला, त्यामुळे आपण संयुक्त बैठक लावून
आणि एक आहे की जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत हा प्रामाणिक प्रयत्न. समाधान शिंदे आम्हाला मात्र